जैन मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, निफ्टी बँकचा फायनल क्लोज झालेला आहे 43,331 ला. 43,331 ला बँक निफ्टीने फायनल क्लोजिंग या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला प्राइस या ठिकाणी दिसत असेल 43,343, पण ऍडजस्टेड होऊन जी प्राइस आली ती आली 43,331. तर निफ्टी बँक मध्ये पण आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची तेजी झालेली होती. म्हणजे सुरुवातीला बँक निफ्टी मध्ये शार्प फॉल या ठिकाणी आलेला होता. जसा निफ्टी मध्ये आलेला होता, जसा निफ्टी मध्ये शार्प फॉल आलेला होता, तशाच प्रकारचा शार्प फॉल बँक निफ्टी मध्ये पण आलेला होता. आणि जर तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये माझ्या बघितलेला असेल तर मी तुम्हाला महत्वाचे लेवल या ठिकाणी सांगितलेले होता. जो रेजिस्टन्स होता 43,350 ची लेवल, हा एक रेजिस्टन्स होता. आणि सपोर्ट जो होता ती लेवल म्हणजे 43,140 ची लेवल, हा एक सपोर्ट या ठिकाणी बनलेला होता. तर या सपोर्टला पण बँक निफ्टीने या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं आणि कंटिन्युअस या ठिकाणी डाऊन साईडला गेली. आणि अजून एक महत्वाचा सपोर्ट जो होता 42,865 ची लेवल, त्या ठिकाणी मग बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणि त्या ठिकाणावरून एक चांगली रॅली आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे या ठिकाणी तुमचे ट्रेड बनत असतात तर तुमची प्राइस एक्शन वरती मजबूत पकड असेल तर तुमचे चांगले ट्रेड पण या ठिकाणी बनत असतात. फक्त तुम्हाला लेवल समजला पाहिजे. आणि आजच्या दिवशी बँक निफ्टी पण एका ट्रेंड लाईनला या ठिकाणी फॉलो करत होती. तुम्हाला लक्षात येईल एक अपसाईड मूव्ह या ठिकाणी आलेला होता. बँक निफ्टीने पुन्हा ह्या लेवलवरती रिजेक्शन घेतला, पुन्हा डाऊन साईडला आली, या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला, पुन्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारची बाईंग आली, पुन्हा याच लेवलला बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता. आणि बँक निफ्टीची क्लोजिंग जी आली ती डे हायवरती आली, म्हणजे खूप चांगल्या जागेवरती बँक निफ्टी पण या ठिकाणी क्लोज झालेली आहे. मग उद्याच्या दिवशी आपला या ठिकाणी ट्रेड कसा बनू शकतो, म्हणजे बँक निफ्टी 43,330 किंवा 43,350 दरम्यान या ठिकाणी जर ओपन होत असेल ह्या रेंजच्या दरम्यान, तर मग आपला कॉल साईडला ट्रेड केव्हा बनू शकतो, जेव्हा बँक निफ्टी 43,411 लेवलला या ठिकाणी ब्रेक करेल. हा आपल्यासाठी हर्डल या ठिकाणी असणार आहे. जेव्हा बँक निफ्टी या लेवलला ब्रेक करेल तेव्हाच आपला कॉल साईडला ट्रेड बनू शकतो, कॉलमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. एक प्राईसचा बिहेव असतो तो समजण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो. मागे पण तुम्ही चार्टवरती बघायचं असतं, प्राईसचं रिजेक्शन कोणत्या जागेवरती आलेलं होतं, कोणता हर्डल आपल्यासाठी बनणार आहे तो तुम्ही बघायचा असतो. तर ही लेवल जो असणार आपल्यासाठी एक हर्डल असणार, म्हणजे या लेवलमध्ये प्राईसचं रिजेक्शन नक्की येऊ शकतं. पण या लेवलच्या वरती जर प्राईस ब्रेकआउट देत असेल तर एक चांगला मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. बँक निफ्टीमध्ये 43,556 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. हा नंतरचा हर्डल बँक निफ्टीमध्ये असणार आहे 43,515 लेवल, हा एक हर्डल असणार आहे. आणि त्या लेवलला पण जर बँक निफ्टीने उद्याच्या दिवशी ब्रेक केलं, कारण की उद्या आहे विकली एक्सपायरी, विकली एक्सपायरीच्या दिवशी जर या लेवलला ब्रेक केलं तर जे पण कॉल रायटर असतील या राऊंड फिगर लेवलवरती 43,500 वरती, ते आपल्या पोझिशन या ठिकाणी एक्झिट करतील. एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकते. म्हणजेच काय, तर ह्या लेवलच्या वरती आपला कॉल साईडला पण चांगला ट्रेड बनू शकतो. काही वेळेला असं पण होऊ शकतं बँक निफ्टी थोडी गॅप अप पण होऊ शकते आणि ह्या रेंजच्या दरम्यान या ठिकाणी साईडवेज होऊ शकते. रेंज कोणती असणार, 40-50 पॉईंटची रेंज या ठिकाणी असू शकते किंवा 100 पॉईंटची रेंज, म्हणजे 43,350 ते 43,400 ची लेवल या ठिकाणी बँक निफ्टी साईडवेज होऊ शकते. मग अशा जागेवरती आपण ट्रेड घ्यायचा नसतो, आपण एका ब्रेकआउटची वाट बघायची असते किंवा ब्रेकडाऊनची वाट बघायची असते, तरच आपण ट्रेड घ्यायचा असतो. बँक निफ्टी जर सकाळच्या सेशनमध्ये या ठिकाणी जर साईडवेज होत असेल आणि या ठिकाणी ब्रेकआउट देत असेल तर या ठिकाणी पण खूपच चांगला ट्रेड आपला कॉल साईडला बनू शकतो, कॉलमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. फक्त या जागेवरती ट्रॅप व्हायचं नसतं. काही वेळेला एक कॅन्डल ब्रेकआउट देत असते, प्राईसचा रिव्हर्सल होतो, तुमचा स्टॉपलॉस या जागेवरती हिट होत असतो. प्रॉपर एक प्राईसचा बिहेव बघायचा, काही पुलबॅक येतोय का तो तुम्ही बघायचा असतो, नंतरच त्या ठिकाणी एंट्री घ्यायची असते. जर मार्केट साईडवेज असेल तर तुम्ही ट्रेड हाताळायचा आहे, कारण की उद्याच्या दिवशी एक्सपायरी असल्यामुळे ऑप्शनचे प्रीमियम पण डिके होत असतात, डिके होऊन तुम्हाला लॉस होत असतो. तर तसं करायचं नाही, प्रॉपर एक प्राईसचा बिहेव बघायचा, ट्रेंड कोणता आहे तो पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा, नंतरच कॉल साईडला एंट्री घ्यायची असते. आणि आपण पुट साईडला केव्हा जाणार, बँक निफ्टीमध्ये तुम्ही पुट साईडला केव्हा जाऊ शकतात, बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन होत असेल आणि ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन या ठिकाणी देत असेल तर तुम्ही पी साईडला या ठिकाणी जाऊ शकतात, पुटमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकतात. लेवल कोणती असणार, 43,260 ची लेवल. या लेवलच्या खाली पी साईडला चांगला ट्रेड बन बनू शकतो. त्या ठिकाणावरून बँक निफ्टी जाऊ शकते 43,140 पर्यंत. 43,140 किंवा 43,150 पर्यंत आपल्याला टार्गेट या ठिकाणी मिळू शकतात, म्हणजे एक सडन फॉल या ठिकाणी येऊ शकतो. आणि या सपोर्टला पण बँक निफ्टीने जर ब्रेक केलं तर बँक निफ्टी मग डायरेक्ट जाऊ शकते 43,000 पर्यंत. एक सायकोलॉजिकल लेवल आहे 43,000 ची, त्या लेवल पर्यंत पण बँक निफ्टी जाऊ शकते. एक चांगला पुट साईडला ट्रेड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतो, चांगला प्रॉफिट पण तुम्हाला या जागेवरती होऊ शकतं, कारण की पुट साईडला जी मुवमेंट येत असते ती फास्ट येत असते आणि अशा जागेवरती प्रीमियम जे असतात पुट साईडचे ते फास्ट वाढत असतात, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट अशा ठिकाणी होत असतं. मग एक लेवल बघायची, प्राईज एक्शन बघायची आणि त्या ठिकाणी ट्रेड डिप्लॉय करायचा. प्राईज एक्शन जर तुम्हाला समजली तर तुमचे ट्रेड नक्की बनत असतात आणि चांगलं प्रॉफिट पण तुम्हाला त्या ठिकाणी झालेलं असतं. त्यामुळे प्राईज एक्शनला बघून तुम्ही या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. चांगला ट्रेड तुमचा
43,000 पर्यंत बनू शकतो। चांगले टार्गेट तुम्हाला डाऊन साइडला बघायला मिळू शकतात। फक्त मॉर्निंग सेशन मध्ये जर मार्केट साइडवेज होत असेल, म्हणजे बँक निफ्टी जर साइडवेज होत असेल, तर मात्र तुम्ही ट्रेड टाळायचा आहे। जेव्हा डायरेक्शन तुम्हाला लक्षात येत असते मार्केट कोणत्या साइडला आता जाऊ शकतं, त्या साइडला तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। वरती जर ब्रेकआउट देत असेल तर तुम्ही कॉल साइडला जाण्याचा प्रयत्न करायचा, ब्रेकडाऊन देत असेल तर तुम्ही पी साइडला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। ट्रेंडला फॉलो करायचं आहे। आजचा जो ट्रेंड होता, आता तुम्हाला या ठिकाणी ट्रेंड लक्षात येईल, या ठिकाणी पण जो ट्रेंड होता तो अप ट्रेंड होता। या ठिकाणी बँक निफ्टी कंटिन्युअस अप साइडला गेली, म्हणजेच काय, या ठिकाणी जे फॉर्मेशन झालं ते हायर लोचं झालं। आता बँक निफ्टी जर ह्या रेंजमध्ये ओपन झाली, साइडवेज झाली आणि या ठिकाणी जर ब्रेकडाऊन दिला, तर मग तुम्ही पुट साइडलाच जायचं आहे, पी साइडलाच तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। ट्रेंडच्या अपोजिट साइडला जाऊ नका। जर तुम्ही अपोजिट साइडला गेले, म्हणजे मार्केट खाली येत आहे आणि तुम्ही एखादा कॉल होल्ड केलेला असेल, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला लॉस होऊ शकतो, तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। त्यामुळे तसं करायचं नाही आहे, ट्रेंडला फॉलो करा। ज्या दिशेने मार्केट जात असेल त्याच दिशेने ट्रेड घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो। आणि जेव्हा आपण ट्रेड घ्याल, स्टॉपलॉसचा वापर नेहमी करत चाला। स्टॉपलॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं असतं। काही लेवल्स असतात, त्या लेवल्सला तुम्ही फॉलो करायचं। तुम्हाला रिस्क किती घ्यायची, बँक निफ्टीमध्ये पण सेम असतं। जर तुम्हाला 30 पॉईंटची रिस्क घ्यायची असेल किंवा 40 पॉईंटची रिस्क घ्यायची असेल, तर तेवढा स्टॉपलॉस तुम्ही लावायचा असतो ऑप्शनमध्ये। तुमची रिस्क जी असते पहिली तुम्ही डिसाईड करायची असते। असं नाही की एंट्री घेतली पण स्टॉपलॉस लावला नाही, मार्केटमध्ये केव्हाही रिव्हर्सल येऊ शकतो। ठीक आहे, मार्केट तुम्हाला खाली येताना दिसेल, अचानक रिव्हर्सल येतो, मग तुम्हाला मोठा लॉस त्या ठिकाणी झालेला असतो। ठीक आहे, उद्या आहे एक्सपायरी, जर तुमच्या अपोजिट साईडला मार्केट गेलं तर तुमचे प्रीमियम जे असतात ते झिरो होत असतात। प्रीमियम झिरो होत असतात म्हणजेच काय, तुम्हाला लॉस होत असतो। तर तसं करायचं नसतं, प्रॉपर स्टॉपलॉस लावून तुम्ही मार्केटमध्ये काम करायचं असतं। तर बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला आता महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील, कोणत्या ठिकाणी आपण कॉल बाय करायचा आणि कोणत्या ठिकाणी आपण पुट बाय करायचा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा। तुमच्या कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे व्हिडिओ बघून झाल्यानंतर कॉमेंट पण नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे, जेणेकरून आपले मराठी बांधव जे असतील ज्यांनी ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केलेली असेल तर त्यांना पण या व्हिडिओचा नक्की फायदा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद।